नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला चिकन पोटा फ्राय बनवून दाखवते त्यासाठी बघा अशा पद्धतीचा घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून कापून तुकडे घेतलेले आहेत बघा एकदम साफ करायचा व्यवस्थित बघा किती छान असं साफ केलेलं आहे हे जे मी ह्याच्या अगोदर पण एक रेसिपी टाकलेली आहे अपलोड केलेली आहे फ्रायची ती पण तुम्ही बघा आणि त्यात दाखवलेला आहे क्रिए कशा पद्धतीचा असतो आणि साफ बी कसा करायचा असतो तर अशा पद्धतीत बघा हे साफ करूनच आणलंय आणि तुकडे बी करून आणले तर घरी आल्यावर थोडंसं कोमट पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं स्वच्छ दोन ते तीन पाण्यानं आता ह्याच्यात टाकायला साहित्य तुम्हाला दाखवते एक चमचा गरम मसाला पावडर हे अर्धा किलो का साफ करून कमी होतो अर्धा चमचा जिरे धने पावडर जी मोठ्या आकाराचा असतो ना त्याचा अर्धा चमचा आहे जे जेवतो ते थोडीशी हळद एक चमचा मिरची पावडर तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे तुम्ही तुम्ही एकदम लाल पाहिजे असेल तर कलर पण टाकू शकता आता ह्याच्यामध्ये एक गड्डी लसूण आहे अर्धा इंच आलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत कुठून घेतले एकदम बारीक असं पेस्ट जरी टाकली तरी पण चालेल आता ह्याच्यात टाकणार आहे कोथिंबीर आता ह्याच्यात बघा मी पिठं घेतलेली तुम्हाला सांगते दोन चमचे जे आपण जेवतो ना त्याचं बेसन पीठ घेतलेलं आहे एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे पण मिक्स करूया चवीनुसार मीठ टाकायचे आणि हे मिक्स करून घ्यायचे पाण्याचा वापर केलेला नाहीये कारण दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेलं पहिलं गरम पाण्यानं आणि नंतर बघा साध्या पाण्यानं आता हे चांगलं हातानं असं दाबून दाबून मिक्स करून घ्यायचं चांगलं जेणेकरून सगळीकडे लागेल मसाला मिक्स करून घेतले बघा तर अशा पद्धतीत मिक्स होतं आता ह्यात काय आहे माहिती आहे का एकदम एक, एक चिमुडभर असा कलर टाकलेला आहे पाण्यामध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर टाका नाही टाकला तरी पण चालेल एकदम थोडस टाकलेला आहे जास्त नाही आणि त्याच्या ही ना कोथिंबीरची वाटी होती बघा आणि जर नाही टाकला कलर ना तर थोडस पाण्याचा शितुडा मारायचा आणि कालवायचं आणि हा जो आहे तो खायचा कलर आहे कलर टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतले तर अशा पद्धतीत मिक्स झालेले आणि एकदम थोडासा कलर टाकलेला आहे जर तुम्हाला लागलं ह्याच्यामध्ये पीठ थोडस तर पीठ तुम्ही टाकू शकता तांदळाचं जरी टाकलं तरी क्रिस्पी आणि छान होतं एकदम तेल ठेवलंय बघा गरम करायला तर त्याच्यामध्ये बघा ह्या मिरच्या आणि लसूण असं फोडून घेतलेला आहे हा टाकायचा आहे मिरच्या बी तुम्हाला जर ते असं खायला पाहिजे असल्या तर तुम्ही ह्या मिरच्या पण तळू शकता नाहीतर नाही तळ्या तरी पण चालत्या आणि मिरच्याला बघा असे कट मारलेले थोड्याशा कमी वाले आहेत पोपटी कलरच्या जरी तुम्ही घेतल्या तरी चालतील आता हे पहिलं हलकंसं भाजून घ्यायचं फास्ट गॅसवर एकदम लाल भडक असं करायचं नाही आपल्याला की लसून सुद्धा आपल्याला खाता आला पाहिजे मिरच्या बघा एकदम कडक तळायच्या अशा क्रिस्पी म्हणजे तर तळ्याक ना अशा कडक म्हणजे जास्त तिखट पण लागत नाही आणि लसून बघा किती भारी तळला गेलेला आहे आता हा काढून घेते मी मिरच्या बघा मी काढून घेतलेल्या आहेत आणि गॅस आपला मिडियम आहे तर बघा अशा पद्धतीत टाकायचे एक एक फास्ट गॅसवर पटापटा असे सोडायचे बघा पहिली जी व्हिडिओ मी टाकली होती ना ती मोबाईलनं टाकली होती बघा तर तेवढं काय क्लिअर दिसत नव्हतं त्यामुळं आता हे ते खूप वेळ असं सांगितलेलं आहे की तुम्ही परत एकदा टाका तर आता ही रेसिपी बघावी टाकलेली आणि ही ही कधी खायचं बघा अशी थंडीच्या दिवसात कसं हे खाल्लेलं चांगलं असतं गर्मीमध्ये जास्त प्रमाणात हे गरम असतं ना त्यामुळे थंडीतच खायचं थोडं टाकून घेतलेलं आहे बघा थोडं थोडं तळून घ्यायचं कारण हा माझा लोखंडाचा तवा खोलगटवाला आहे त्याच्यामध्ये आपण एकदम बी जास्त टाकाय नको तर बघा किती मस्त झालेले आहेत जर तुम्ही जास्त कलर टाकला का नाही तर एकदम लाल वडक तर आपल्याला जास्त कलरची पण गरज नाही आहे आणि नाही टाकला तरी चालतो बघा मस्त एकदम क्रिस्पी तळून घ्यायच्या बघा अशा पद्धतीमध्ये तळून घ्यायचे आणि असे वर तरंगतात बघा एकदम मस्त होतात आणि आतून पूर्ण चांगली शिजली जातात बघा क्रिस्पी फ्राय करायची एकदम छान असे बघा फ्राय झालेले आहेत हलके हलके होतात एकदम जर तुम्ही आता परत मला विचाराल की हे आतून शिजतात का मस्त शिजतात एकदम छान लागतात आणि खायला एकदम मस्त लागते ते तर बघा अशा पद्धतीचे आणि एकदम हलके आणि लय तेलकट वगैरे सुद्धा होत आता आपल्याला असं वाटेल की तेलकट होतात बिलकुल तेलकट होत नाही एकदम सुके सुके आणि सोप्या पद्धतीत मी दाखवते तुम्हाला हमेशा कोणती पण वस्तू जी दाखवते ना ती सोप्या पद्धतीत दाखवते तर बघा किती मस्त झालेले आहेत फ्राय अशा पद्धतीत फ्राय करायचे आणि बघा तेल बिलकुल असं मोठ्या चाळणी मिळत काढायचं तुम्हाला मी प्लेटमध्ये काढून दाखवते बघा आता ही एवढे फ्राय करून झालेले आहेत ती त्याच्याबरोबर आता ही मिरची जी तळलेली आहे ती मिरची लसूण ही खाऊ शकता तुम्ही मस्त लागतं काय तर एकच खाण्यापेक्षा तुंडी लावायला हे पण तुम्ही आवडत असेल तर अशा पद्धतीने पण करून खाऊ शकता आता मी अशा पद्धतीचे बाकीचे सगळे फ्राय करून घेते रेसिपी आवडली तर लाईक करा सस्क्राय करा कमेंट करा आणि शेअर बी करा